सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं। पिछले 100 दिन से कुपोषण पर बैठी चेंबूर के पंचशील नगर की महिलाओं को महिला दिवस के मौके पर सम्मानित किया गया। मेरा नाम एडवोकेट संतोष सांसकर है। ये पंचशील नगर चेंबूर में यहाँ पर जो 28 नवंबर 2018 से जो अनशन शुरू हुआ अपने घर के लिए बुद्ध विहार के लिए और जो असुविधा हो रही है जो लोगों को यहाँ पर उन सब के लिए महिलाओं ने यहाँ पर अनशन शुरू किया। उस अनशन का 100वां दिन है और आज ही के दिन जागतिक महिला दिन भी है और दोनों का संगम एक साथ ही हो गया। इसी बारे में यहाँ पर हम लोग ने एक कार्यक्रम ले रहे हैं महिलाओं को, जो महिलाएं ने यहाँ पर जो संघर्ष किया 100 दिन तक, उन महिलाओं का अभिनंदन हम आज यहाँ पर सब मिलके करेंगे। और जो संघर्ष आज सब लोगों के लिए वो महिला कर रही है, जैसे सारे लोगों को जो रहवासी यहाँ पर बिल्डिंग में आए हैं उनके लिए भी संघर्ष कर रहे हैं, जो रहवासी यहाँ पर नहीं है उनके लिए भी संघर्ष कर रहे हैं, इसीलिए इस महिलाओं को हम आज एक फूल देके आज उनका अभिनंदन करेंगे और उनका सत्कार करेंगे। 27 फरवरी 2019 को महिलाओं ने SRA के पास बहुत बड़ा निदर्शन किया, आंदोलन किया। उस आंदोलन के माध्यम से यहाँ पर जो सीओ है दीपक कपूर, उन दीपक कपूर ने यहाँ पर हमको 15 दिन का वक्त दिया है। उस 15 दिन में हमको वहाँ पर सबमिशन करना है कि यहाँ पर बुद्ध विहार किस जगह पे रहेगा, 310 लोगों के लिए, कुटुंब के लिए यहाँ पर कैसी बिल्डिंग बनेगी, ये सब हम लोग ने वहाँ पर प्लान में सबमिट किया। ये सारी जीत का श्रेय अगर किसको जाता है, सारी ये संघर्ष का श्रेय अगर किसको जाता है तो वो सिर्फ महिलाओं के लिए है। इसलिए आज महिलाओं के माध्यम से हम लोग ने यहाँ पर उनका अभिनंदन एक सत्कार करने के लिए कार्यक्रम लिया हुआ है। मैं संतोष सांसकर सबकी तरफ से, पंचशील नगर रहवासियों की तरफ से मैं उन महिलाओं का अभिनंदन करूंगा और ये भी यहाँ पर अपेक्षित करूंगा कि जल्द से जल्द ये अनशन पूरा हो और इन सभी लोगों को यहाँ पर अपना घर मिले, बुद्ध विहार मिले और उनको न्याय मिले। सक्रवाई खरात आम्ही तो महिला मंडळ बसलो तो घरासाठी यहारासाठी, जर आम्ही आज चौथा महिना आम्हाला लागला आता आजपासून, तर आम्ही त्याच्यासाठी बसलो। जर सर्व महिलानं पुरुषनं सर्वांनी जर साथ दिली तर आम्ही मोर कसं तरी यशस्वी होऊन मोर जाऊत, तर आम्हाला यश मिळणार आहे। आम्हाला कोणी ना कोणी पाठिंबा द्यायला पाहिजे। महिलानं दररोज जर येऊन बसल्या तरी आम्हाला बरं वाटन की ह्या 2 महिला आल्या आपल्याबरोबर, तरी आपल्याला हाय आपल्याला कोणाचा ना कोणाचा आधार। मग त्या आधारासाठी आम्ही महिलाला बोलतात की तुम्ही येऊन बसा जा, आल्या जर तर बरं वाटन। आम्ही इहारासाठी आणि घरासाठी बसलेलो, आम्हाला इहार आणि घर हक्काचं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही बसलेलो होतो। त्याच्यामुळं सर्व महिलांना पुरुष नाही बी सर्वांनी मिळून आमच्या खांद्याला खांदा जर दिला तर आम्ही बरोबर आम्ही यशस्वी होऊत। माझं नाव अर्जुन मुलतानी, मी स्थानिक रहिवासी आणि ह्या संघर्ष समितीमध्ये सदस्य आहे आणि ह्या महिला मंडळाला आम्ही आपल्या जीवासारखं ठेवून आणि आमचा हमे आज 100वा दिवस आहे। आम्ही प्रत्येक दिवशी त्यांची काळजी घेणं, त्यांच्या संगत त्यांना काय लागते, दवा असेल किंवा आजारी पडले तर दवाखान्यामध्ये घेऊन जाणं, कसं काय करायचं ते सर्व आम्ही काळजी घेतो। पण ह्या हरामखोर बिल्डरला अजूनपर्यंत आमची काळजी नाही घेतली त्यांनी आणि ह्या महिला मंडळाची काळजी नाही घेतली। ह्या महिला मंडळ आज जागतिक विश्व महिला दिवस असताना ह्या लोकांनी कमीत कमी एखादा बिल्डरनी फूल तरी पाठवला असता तर आम्हाला मनाला समाधान झालं असतं की ह्या ह्याच्या मनात काहीतरी आहे आणि हे काय समाधान करणार। पण मला वाटते हा बिल्डर कधी समाधान करणार नाही आणि आमच्या महिला ही झाशीची राणीसारखं त्याच्या संगत लढत राहणार आणि इंदिरा गांधीने जसे 2 फाड केले तसे हे ह्यांचे पण 2 फाड करूनच सोडणार। हे आमच्या महिलाची ताकद आहे आणि ह्या महिला या ताकद दाखवूनच राहणार। एवढंच मी 2 शब्द बोलून माझं भाषण समाप्त करतो। जय भीम। मी मनीषा सुरेश बनसोडे। आज आमच्या या महिला मंडळाच्या उपोषणाला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अभिनयाची गोष्ट अशी की आज जागतिक महिला दिन आहे आणि आम्ही इथे बसलेलो आहे आमच्या कायद्याच्या आणि हक्काच्या घरासाठी, बुद्धविहारासाठी।
पण आम्ही अजून डगमगणार नाही, कारण आम्ही या भारताच्या महिला सक्षम महिला आहोत आणि आम्ही निश्चय केलाय की लढणार आणि पूर्णतः लढणार जोपर्यंत आम्हाला हक्क मिळत नाही तोपर्यंत, आणि बिल्डरला आम्ही दाखवून देणार त्याची किती ताकद लावतो, पण आमची हिम्मत आम्ही बरकरार ठेवणार आणि आम्ही जिंकणार। कॅमेरामॅन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र, मुंबई। सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं।